या वेळेला खूपच गर्मी होती म्हणून निघालो आम्ही माथेरानला. चला माथेरानला म्हणली आपण. तर आता माथेरानला आपण पोचतो आहे आणि पोचून इकडे आपण गाडी पार्किंग केलेली आहे आणि आमची टीम होती सोबतच. आम्ही जवळजवळ 5-6 लोकं आहोत सोबत आणि गाडी पार्किंग करून हे इथे एंट्रन्स आहे माथेरान गिरीस्थान नगर परिषद. इथून पावती फाडून आपण पुढे जायचं आहे. अडल्टसाठी 50 रुपये, चाईल्डसाठी 25 रुपये. इथे पावती फाडली की आपण जाणार वरती चढायला. जाण्यासाठी एकतर घोडे असतात किंवा ट्रेन आहे, टॉय ट्रेन, पण ती त्यांचं लिमिटेड टायमिंग आहे. आणि हे जे पाहत आहे तुम्ही हे MTDCचं रिसॉर्ट आहे, तिथं राहण्याची व्यवस्था. आणि इथून आपण आता पुढे एंट्रन्स करणार आहोत आणि इथून पुढे घोडे नंतर ट्रेन हे पर्याय आहेत. ट्रेन म्हणजे टॉय ट्रेन आहे ती, त्याचे ठराविकच टाईम टेबल आहेत. जर तुम्हाला जायचं असेल तर त्या टायमिंगप्रमाणे तिथं जावं लागतं. तर आता चला मंडळी आपण पुढे जाऊया. आम्ही तर चालत जाण्याचाच बेत आहे कारण की वातावरण इथं जरा थंड आहे आणि चालायला काही जरा मातीतून चालायला थोडीशी मजा येते. काही जरा आमची मंडळी आहेत ती घोड्यावर जाणार आहेत, काही आम्ही चालत जाणार आहोत. तर चला पुढे आपण जाऊया चालत. आणि जाता जाता थोडेफार तुम्हाला सिनरीज दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला आपण जाऊया पुढे माथेरानकडे. तर मंडळी आता ह्या स्पॉटवरून तुम्हाला आता वरती जाण्यासाठी घोडे मिळत आहेत. बरं, इथं घोडे घेताना आहे ना बार्गेनिंग करायची आहे कारण की इकडे सांगताना ते 650-700 रुपये सांगतायत, पण आपण बार्गेनिंग केली 300-350 पर्यंत ते घेऊन जातात आपल्या हॉटेलपर्यंत. ही बघा, आता ही जी टॉय ट्रेन आहे ही टॉय ट्रेन नी वरती जाऊ शकतो आपण. तर ॲटलिस्ट आपण माथेरानला पोहोचलेलो आहोत. स्प्रिंगवूड हेरिटेजमध्ये आपण बुकिंग केलेले आहे ऑलरेडी. इथे राहणार आहोत 2 दिवस. बरं, इकडे यांच्याकडे असं आहे की पॅकेज असतं पूर्ण पर हेडच्या हिशोबात. इकडे खेळण्याची व्यवस्था बॅडमिंटन आणि असे बरेच खेळण्याचे प्रकार आहे. स्विमिंग पूल देखील आहे. इकडे पर पर्सन 1200-1300-1400-1500 अशा प्रकारे चार्ज केलं जातं. त्याच्यामध्ये दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण, सकाळचा नाश्ता हे इन्क्लूड असतं. AC रूम असतात, चांगले रूम आहेत. रूमची पण म्हणजे व्यवस्थित रूम आहेत, AC रूम आहेत. आणि इथूनच मार्केट 5 मिनिटावर आहे. तर चला आता तुम्हाला पहिले ही प्रॉपर्टीज दाखवतो आहे, बघून घ्या तुम्ही प्रॉपर्टी. तर मंडळी आता आपण चालू स्विमिंग पूलकडे. हे आहे यांचं रेस्टॉरंट. इथेच आपल्याला लंच आणि डिनरची व्यवस्था होते या हॉटेलमध्ये. ब्रेकफास्ट देखील इथेच मिळतं. आणि इथून थोडं पुढं गेलं की तिथं स्विमिंग पूल आहे. आणि इकडे माकडं खूप आहेत, मंकीज आहे ना, खूप मंकी आहेत. आणि इव्हन ते मंकी या जे स्विमिंग पूल आहे इकडे इथे पाणी पिण्यासाठी येत आहेत वगैरे. म्हणजे जवळजवळ असतात, फक्त त्यांच्याशी मस्ती करायची नाही, काय नाही ते त्यांचं असतात, आपण आपलं एन्जॉयमेंट करायची आहे. क्लायमेट एकदम प्लेझेंट आहे, मस्त वाटतं जरा. या सेंटर पॉईंटवरून इथून तुम्ही खालून दस्तुरी पार्किंगवरून येऊ शकताय. हा रस्ता जो जातोय तो जातो सनसेटकडे. हा आहे हॉटेल स्प्रिंगवूड हेरिटेज प्रॉपर्टी. इकडे 5 पॉईंट आहेत, तुम्ही हे पाहू शकता. कस्तुरी 5 पॉईंट हे पहा, या हॉटेलच्या बाहेरच लावलेलं आहे. मंकी पॉईंट, हार्ड पॉईंट ह्या साईडला आहे, म्हणजे लेफ्ट साईडला. आणि राईट साईडला हा एक रस्ता जातो आहे. इकडे इको पॉईंट, असे 4 पॉईंट आहेत. आणि हा जो रस्ता जातो आहे
तो रेल्वे स्टेशन माथेरानकडे जातोय. तर चला आता आपण माथेरान रस्त्याकडे जाऊया. आता आपण स्टेशनकडे पोहोचू. 2 मिनिटात हॉटेलकडून चाललोय. गाईज ही बघा पटरी. ही पटरी किती छोटी आहे बघा, तुम्हाला समजेल. आणि इथून गेलो की आता डायरेक्ट तिथे जवळ स्टेशन आहे. आपण आता स्टेशनकडे जाऊया. हॉटेलच्या बाहेर निघताच इकडे काही किराण्यासारखी दुकानं आहेत. पाण्याचे बॉटल्स झाले, चपलांची दुकानं झाली, सर्व प्रकारची दुकानं आहेत इकडे खाण्यापिण्याची. हे पहा चप्पलची दुकानं, इकडे कपड्याची दुकानं पण आहेत. खूप टुरिस्ट आहेत इकडे. इथं बघा नाश्ता पाणीसाठी आहे. महाराष्ट्र ब्रेक बेकरी ही देखील इकडे आहे. इकडे मेन म्हणजे इथं सर्व पॉईंटवर असे घोडे तुम्हाला मिळतात. किती जायचं तर हे बघा इथं चाय वडा सर्व काय मिळतं. अजून काही ओपन झालेलं नाहीयेत, कारण की माझीकडे आता संध्याकाळची 5 वाजले असते. 6:30 वाजलेत. ही आता इकडे दुकानं चालू झाली आहेत. आणि आता आपण माथेरान स्टेशनला पोहोचतोय, रेल्वे स्टेशनला. तर बघूया माथेरान रेल्वे स्टेशनला पोहोचलो. तर आता आपण चाललोय मार्केटमध्ये, घुसलोय. बरेच टुरिस्ट आलेले आहेत इकडे. मुस्लिम मोहल्ला लिहिलेला आहे इथं हॉटेल्स. पण आता स्टेशन जवळ आलेलो आहोत. हे बघा माथेरान स्टेशन. जर तुम्हाला इकडं फिरायचं असेल तर हा मॅप आहे. या मॅपच्या अनुषंगाने तुम्ही फिरू शकता. इथे घोडे मिळत आहेत. हॉटेल आहे इकडे जेवण्यासाठी रात्री. हे बघा टुरिस्ट अट्रॅक्शन. आपण आता स्टेशनला पोहोचलो. हे बघा रेल्वे स्टेशन. इकडे हॉटेल्स पण आहेत. पटेल किचन, गावरे रेस्टॉरंट असं लिहिलेलं आहे. रंगोली रेस्टॉरंट म्हणजे हॉटेल रिट्रीट असं लिहिलेलं आहे. हे पहा तिकडे ट्रेन पण उभी आहे मे बी. आता हे आहे माथेरान स्टेशन. तर या माथेरान स्टेशनच्या जवळच पूर्ण मार्केट भरतं. चला मार्केटमध्ये जाऊया आपण. हे बघा स्टेशन. इथेच ही टॉय ट्रेन येते. आणि ह्या टॉय ट्रेनच्या मग नंतर इकडे येतात लोक. होल्डिनेस, डॉक्टर सिद्ना ताहेर, सैफुद्दीन मेमोरेबल हॉल. इथे हिस्टोरिकल जास्त प्लेसेस आहेत. हे घोड्यांसाठी बनवलेलं असतं इकडे साईडला घोड्यांच्या साईड. आणि इथे मंकी खूप आहेत का, चिक्कर मंकी आहेत. हे बघा मंकी गेला वरती, ते बघा दिसतात मंकीज आहेत. हे बघा हे पूर्ण इकडे घोडे मिळत आहेत तुम्हाला. इथं 5 पाऊंडचे 300-350 रुपयापर्यंत, 400 रुपयापर्यंत नेत आहेत. हे बघा मंकी. तर गाईज आता मार्केटमध्ये क्लायमेट एकदम प्लेझंट आहे. जास्त थंडी नाही आहे, जास्त गर्मी नाही आहे. दुपारी देखील 30-32 क्लायमेट होता, पण क्लायमेट खूप प्लेझंट. खूप प्लेझंट क्लायमेट आहे. टुरिस्ट खूपच आहेत.
फिरण्यासाठी। इथे मसाज होतो, पोरांचे 50 रुपये। हा पूर्ण मार्केट आहे, इथे जे मसाज आहे ते पाहू शकता का? जेवणाची चिकनची कितीच देर दुकान आहेत, जेवण तर खूपच आहे, खूप क्राऊड आहे। इथं असे रिक्षा बोलतात, या जे बसलेले आहे यांना रिक्षा बोलतात। ही रिक्षा पण अवेलेबल असते। असे गोळे केसर गोळा वगैरे मिळतो, चप्पलचे दुकान व्हिजिट देऊ शकता। इथं 2 रात्र खूप आहेत इकडे। हे ओल्ड सिक्कीचं दुकान दिसतं मला, खूप जुनं। हॉटेल्स पण आहेत, हे रोडचे खाणंपिणं आहे। शॉपिंगसाठी इथलं चप्पल जास्त। हे गार्डन आहे इकडे, मोठं गार्डन आहे, आणि बाजूला चप्पलचं दुकान आहेत। तिथे बाजूला हॉटेल्स आहेत, चप्पलचं दुकान आहे। गाईज, आजची ही माथेरानची इन्फॉर्मेशन तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा। ब्लॉग आवडला तर नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा। नाही आवडला तरी याच्यामध्ये मी काय सुधारणा करायची हे मला नक्की सांगा, पुढच्या ब्लॉगमध्ये सुधारणा करणार। थँक्स फॉर वॉचिंग, धन्यवाद।